नमस्कार मित्रांनो, मी केतकी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर हा जो व्हिडिओ आहे हा माझ्या मुलीच्या वाढदिवसाच्या वेळेसचा व्हिडिओ आहे, जेव्हा मी तिच्यासाठी केक बनवला होता. तर आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी ते सांगणार आहे की घरच्या घरी तुम्ही प्रोफेशनल पद्धतीने कसा केक बनवू शकता. तर सर्वात आधी मी वेट मशीनवरती प्रीमिक्स मोजून घेतलेलं आहे. तर हे व्हॅनिला प्रीमिक्स आहे, मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतं. तुमच्या आसपास जिथे पण केकचं दुकान असेल तुम्ही तिथे विचारू शकता, तिथे इझिली अवेलेबल असतं. तर मला आता समजा आपल्याला अर्धा किलो केक बनवायचा आहे, तर त्यासाठी तुम्हाला 180 ग्रॅम प्रीमिक्स लागेल आणि त्याच्यामध्ये अर्ध पाणी म्हणजे 90 ml पाणी घालायचं आणि 2 चमचे तेल घालायचं. आता तुमच्याकडे जर वेट मशीन नसेल तर तुम्ही 1 पाव प्रीमिक्स घेऊन यायचं आणि त्याच्यातलं 1 वाटी साईडला काढून ठेवायचं आणि बाकीचं सगळं वापरायचं. तर आणि पाण्याचं करा म्हणाल तर अशी कन्सिस्टन्सी होतपर्यंत आपल्याला पाणी त्यात मिक्स करायचं, इतकं लक्ष ठेवायचं. म्हणजे आपण जेव्हा पूर्ण मिक्स करतो तेव्हा ते चमच्यातून सरळ निसटलं पाहिजे, जे आपलं बॅटर आहे ते, म्हणजे आपलं जे बॅटर आहे ते व्यवस्थित झालं असं आपण समजू शकतो. जसं आपलं इडलीचं पीठ असतं तसं तुम्ही भिजवू शकता. आणि मी आता एका केक टिनमध्ये बटर पेपर टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती ही बॅटर मी टाकून घेत आहे. आणि हे बॅटर टाकल्यानंतर आपल्याला त्याला पॅट करायचं आहे, म्हणजे हलक्या हाताने आपल्याला वरून तो पॅन सोडायचा आहे. आता मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर हलक्या हाताने वरून सोडायचा म्हणजे त्याच्यातले जे एअर बबल्स आहेत ते निघतात आणि आपला केक जो आहे तो एकसारखा शिजून निघतो, नाहीतर कुठनं म्हणजे मधातनं तो वर येऊ शकतो. म्हणून आपल्याला व्यवस्थित त्यालाही करायचं आहे. आणि आता मी इथे ओव्हन न वापरता इडली पात्रात मी तुम्हाला केक करून दाखवते. आता इडली पात्रात खाली फक्त आपण एक ग्रिल ठेवली आहे आणि तो प्रीहीट केलेला आहे. आणि आता त्याच्यामध्ये मी केक ठेवून त्याला 45 मिनटं ठेवणार आहे कमी गॅसवर. आणि दुसरीकडे मी हे शुगर सिरप बनवलेलं आहे. तर 1 ग्लास पाण्यात आपल्याला अर्धा ग्लास साखर घ्यायची आहे आणि ती विरघळेपर्यंत फक्त गरम करून घ्यायची आहे. तर जेव्हा तो थंड होईल तेव्हा ते शुगर सिरप आपण केकसाठी वापरू. आणि इथे मध्ये माझं बाळ आलं होतं, तर ती खेळत होती तिथे. तिने फर्स्ट टाईमच केक बघितला तर त्याच्यामुळे मला हा शॉर्ट क्यूट वाटला म्हणून मी तिथे टाकला आहे. आणि तिचा फर्स्ट बर्थडे होता म्हणून मी ठरवलं की मी प्रोफेशनल बेकर आहे तर मीच तो केक बनवायला पाहिजे. तर आता आपला केक 45 मिनटं झाले होते. तर मी केक चेक केला, तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आला आहे केकला आणि खूप छान शिजलेला आहे तो, त्या कलरवरूनच कळतं. आणि मी जोपर्यंत केक बनवत होती तोवर इकडे माझ्या घरचे सगळे डेकोरेशन करत होते, कारण की रात्री 12 वाजतासुद्धा आम्ही तिचा बड्डे सेलिब्रेट करणार होतो थोडाफार. आणि बाळ झोपलं होतं त्यामुळे ती झोपलेली आहे, तर आमचे सगळे कामं होत होते. आणि हा केक मी रात्रीचे 11-12 वाजताच बनवते, 11:30 वगैरे झाले होते. आणि आता दुसरीकडे मी क्रीमची तयारी करून घेत आहे. तर क्रीमसाठी व्हिप्ड क्रीम मिळतं, ते सुद्धा केकच्या दुकानात असतं. आजकाल तर सगळीकडे सगळं अवेलेबल वाटतं आहे, दिसतं आहे मला. तर तुम्ही बघू शकता व्हिप्ड क्रीम असतं. तर मी गोल्डन मार्क कंपनीचं व्हिप्ड क्रीम वापरते. हे व्हिप क्रीम मी छान बीटरनी बीट करून घेतलेलं आहे. आणि व्हिप झालं आहे कसं समजायचं, तर आपलं जे भांडं असतं ते पूर्ण उलटं करायचं आणि त्यातून जर क्रीम पडत नसेल तर याचा अर्थ आपलं क्रीम एकदम परफेक्ट झालेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता डेकोरेशनसुद्धा खूप छान होत आहे इकडे. आणि आता जो केक होता आपला त्याला मी डिमोल्ड करून घेते आहे, म्हणजे त्याच्या साईडनी चाकू फिरवून त्यातनं तो केक बाहेर काढते आहे. आणि कम्प्लीट थंडा झाल्यावरच तो केक काढायचा, जास्त घाई करायची नाही, नाही तो केक तुटू शकतो. आता तुम्ही बघू शकता खूप छान फुललेला आहे केक आणि तुटलासुद्धा नाही आहे. आणि आता मी त्याची लेअरिंग करून घेणार आहे. तर लेअरिंगसाठी तुम्ही साधा चाकू पण वापरू शकता. आता माझ्याकडे सगळे टूल्स आहेत म्हणून मी माझ्या टूल्सनीच दाखवते आहे. तर तुम्ही आधी लेवल करायचं आहे आपल्याला केक, म्हणून वरचा जो फुगलेला भाग असतो तो कापून घ्यायचा. आणि एका केकचे मी 2 लेअर पाडलेले आहे कारण की तो छोटा होता. आणि आता हा जो केक आहे हा थोडा मोठा आहे तर मी याचे 3 लेअर पाडणार आहे. तर 3 ते 4 लेअर म्हणजे अर्ध्या किलोचे तर 3च पाडते मी, पण मला आता थोडा जास्त लोकांसाठी बनवायचा होता तर आता याच्या मी 4 लेअर करून घेतलेले आहे. आणि बघू शकता खूप सुंदर अशा लेअर्स आलेल्या आहेत आणि मस्त स्पॉन्जी असा केक झालेला आहे. तर या ज्या लेअर आहेत त्या माझ्या परफेक्टच असणार आहेत कारण की मी प्रोफेशनल बेकर आहे, पण तुमच्यासुद्धा होतील जर तुम्ही प्रॅक्टिस कराल तर. तर आता मी एका बेस प्लेटवर हा जो टॉप लेअर होता तो आधी खाली ठेवायचा, म्हणजे आपल्या केकला हाईटसुद्धा मिळते आणि
ती तो जो अनइवन पार्ट असतो तो इवन व्हायला मदत होते. आता मी त्यावर शुगर सिरप पसरवून घेतलेला आहे आणि नंतर लगेच व्हीप क्रीमची पहिली लेअर मी लावते आहे. तर शुगर सिरप तितकंच लावायचं केकच्या बेसवर ज्याने तो ओला होईल. जास्त ओला जर झाला तर खालून तुमचं शुगर सिरप बाहेर येईल आणि केक जास्त गलगल होईल. तर त्यामुळे थोडं जपूनच शुगर सिरप वापरायचं, कारण की व्हॅनिला स्पॉन्ज केक तसा पण थोडा सॉफ्टच असतो. आणि आता व्हीपक्रीमची लेअर झाल्यावर मी त्यावरती रोज सिरप टाकलेले आहे. तर इथे मी मालाच रोज सिरप वापरलेला आहे आणि हा जो केक आहे आपला हा रोज फ्लेवरचा केक आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी सगळ्या लेअर इथे लावलेले आहे आणि खूप आता हाईटसुद्धा मिळालेली आहे आपल्या केकला. आणि आता टॉप लेअरला जेव्हा आपण लेअरिंग करतो तेव्हा शुगर सिरप लावायचं आणि नंतर पूर्ण केक कवर न करता फक्त आपण त्याला क्रम कोटिंग करणार आहोत. आता ही जी स्टेप आहे याला क्रम कोटिंग म्हणतात. तर जे केकचे छोटे छोटे बारीक तुकडे असतात ते डेकोरेशनमध्ये नंतर बाहेर येतात आणि आपलं डेकोरेशन खराब होऊ शकतो, त्यावर लाईन्स दिसू शकतात. म्हणून आपल्याला इथे जे क्रम असतात त्याचे जे छोटे छोटे तुकडे असतात त्याला आपल्याला सरळ सरळ फ्रीज करायचं असतं. म्हणून आपण इथे क्रम कोटिंग करून घेतो आहे. ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, ही बिलकुल स्किप करायची नसते. तर मी व्यवस्थितपणे क्रम कोटिंग करून घेत आहे आणि खालून जे तुम्हाला असं लेअरिंग व्यवस्थित दिसत नाही आहे त्यालासुद्धा मी लेअर करून घेणार आहे. म्हणजे आपलं जो केक आहे तो एकसंध दिसेल. म्हणून मी पाइपिंग बॅगमध्ये व्यवस्थित क्रीम भरून त्याला लेअर करून देते आहे. तर आतापर्यंत तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आणि आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. या स्टेपला मी थोडा जास्त वेळ घेत असते कारण की नंतर ज्या डेकोरेशनच्या स्टेप्स आहेत त्याला मला जास्त वेळ लागत नाही. म्हणून मी इथे खूप वेळ घेऊन घेते, कारण व्यवस्थितपणे जर झाला सेट झाला केक तरच तो उद्या डेकोरेट व्यवस्थितपणे होईल. आणि मी सगळं क्लीन करून फ्रीजमध्ये केक सेट व्हायला ठेवून दिलेला आहे. आणि नंतर रात्रीचे 12 वाजले होते तर माझं बाळ उठलं होतं आणि ती पण खूप एन्जॉय करत होती कारण की तिने पहिल्यांदा इतके सगळे फुगे बघितले होते. आणि आम्ही थोडा तिच्यासोबत डान्स वगैरे केला आणि एक छोटासा केकसुद्धा कट केला होता आम्ही. तर तिला खूप आवडलं हे, म्हणजे तिने एन्जॉय केलं. त्यानंतर आम्ही झोपलो आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळी तिचा बड्डे होता तर त्याआधी मी केक डेकोरेट केला. आपला जो केक आहे तो व्यवस्थित रात्रभर सेट झाल्यामुळे एकही क्रम बाहेर येत नव्हता आणि खूप मस्त सेट झाला होता केक. त्यामुळे मला डेकोरेशन करायला काहीच वेळ लागलेला नाही. आणि जे व्हीपक्रीम होतं तेसुद्धा फ्रीजमध्ये व्यवस्थित होतं, मी त्याला फक्त एकदा बीट केलं आणि सगळीकडून ते व्हीपक्रीम व्यवस्थित लावून घेते. अजिबात घाई करत नाही कारण की आपल्याला सगळीकडून जर लागलं तरच आपला केक व्यवस्थित लेवल होईल. आणि मध्ये मध्ये मला थोडा कलरफुल केक करायचा होता, म्हणजे पूर्ण व्हाईट नव्हता ठेवायचा. तर त्यामुळे मी ही इझी टेक्निक वापरते. मी नेहमी असंच करते की पूर्ण क्रीम कलर न करता जे आपल्याला जसे कलर्स हवे आहेत तसे आपण त्या केकवरती डॉट्स द्यायचे. तर मी इथे पिवळा, लाल आणि केशरी कलर अशा कलरनी मी थोडे डॉट्स दिले. आणि नंतर एका फ्लॅट स्पॅच्युलाने, तुम्ही ATM कार्डसुद्धा वापरू शकता. तर जे असे फ्लॅट सरफेसवाला जो तुमच्याकडे स्पॅच्युला असेल त्याने तुम्ही याला लेवल करू शकता. आणि कधीकधी आपल्याच्याने लेवल होत नाही कितीही प्रयत्न केला तरी. तर तशा वेळेस हा जो एक सिलिकॉनचा ब्रश असतो हा इझिली तुम्हाला दुकानात किंवा डीमार्टला अवेलेबल असतो. तर त्याने त्यावरती लाईन्स येतात केकवर आणि त्या खूप सुंदर दिसतात. जर तुम्ही नवीन नवीन केक बनवत असाल आणि तुमचा केक जर तितका स्वच्छ किंवा म्हणतो ना आपण फिनिशिंग नसेल दिसत तर तुम्ही ही टेक्निक ट्राय करू शकता. याने केकचा लुक खूप छान येतो. आणि मी मध्ये मध्ये व्हाईट क्रीमसुद्धा घालते कारण की मला जो डिझायर्ड कलर होता तो यायसाठी मला बरेच कॉम्बिनेशन्स करावे लागले. आणि क्रीम पूर्णपणे कलर न केल्यामुळे मला खूप फायदा होतो की माझा क्रीम वाया जात नाही आणि मी नंतर दुसऱ्या केकला किंवा दुसऱ्या कामासाठीसुद्धा तो क्रीम वापरू शकते. आणि माझा जे केक आहे तो तुम्ही बघू शकता त्याचा कलर मी डेव्हलप करते. म्हणजे मला असं पूर्ण पिंक पण नको होता, पूर्ण ऑरेंज किंवा पूर्ण येल्लो पण नको होता. मला थोडासा असा कलरफुल केक पाहिजे होता आणि थोडा असा एस्थेटिक दिसणारा.
तर त्यामुळे मी कंटिन्युअसली कलरचे कॉम्बिनेशन्स करत होती आणि मध्ये मध्ये कुठला कलर लागत असेल तर तोसुद्धा, समजा लाल वगैरे लागत असेल तर तोसुद्धा टाकत होती. कारण की हा जो केक आहे हा मी पूर्ण मी डिझाईन केलेला आहे, कारण मला असं डिझाईन बघून एकदम केक आवडत नाही आणि आपल्या मुलीसाठी होता म्हणून मी म्हटलं की तो स्पेशलच असायला हवा. तर मी ज्या प्रकारचं डेकोरेशन विचार करून ठेवलं होतं त्यासाठी मला त्या केकचा एक कलर डोक्यात होता. तर इथे थोडा हा फेंट वाटतो आहे मला कलर, म्हणून मी त्यावरती लाल कलरचे अजून डॉट्स दिले आणि नंतर त्याला मी फायनल लुक द्यायचा प्रयत्न करते. आता तुम्हाला वाटत असेल की मी किती इझिली करते आहे, कारण की माझा हात केकवर बसलेला आहे आता. तर तुम्ही म्हणजे ट्राय करत राहा आणि तुम्हाला जर तुम्ही 2-3 केक एकदा बनवले तर तुमचासुद्धा तितकाच हात बसेल केकवर आणि तुम्हीसुद्धा इतक्याच फास्ट केक करू शकाल. आणि तुम्ही बघू शकता त्या लाइनिंग्स अनइवन आहेत, पण तो एक डिझाईनचा पार्ट दिसतो आहे त्यामुळे तुम्हाला जास्त फिनिशिंग करायची गरज लागत नाही. आणि इथे जे आहे मी टिश्यू पेपरनी जे कॉर्नर्स आहेत, ज्या साईड्स आहेत, ते जे बेस प्लेट ते मी क्लिअर करून घेते आहे. आणि आता फायनली मी जे डेकोरेशनचं सामान आणलेलं होतं ते मी त्यावर लावते आहे. तर इथे हे केकच्या दुकानात खूप सुंदर असे डेकोरेशनचे मला आयटम्स दिसले, तर त्यामध्ये हे गोल्डन, सिल्वर आणि पिंक बॉल्स होते. तर मुलगी आहे म्हणून मला पिंक करायचं होतं थोडंफार आणि गोल्डन सिल्वर तर एव्हरग्रीन आहे त्यामुळे मी तो ते कलर निवडलेले आहेत. आणि मला हे असं पूर्णपणे हा जो केक आहे तो मी असा याच्यासाठी डेकोरेट केला आहे, कारण मला जास्त वेळ नव्हता आणि आमच्याकडे पाहुणे येणं सुरू झाले होते, आम्हाला बर्थडे व्हेन्यूवरसुद्धा पोहोचायचं होतं. तर हे सगळं लक्षात घेता मी आधीच विचार केला होता की मी जास्त स्वतःची धावपळ होऊ देणार नाही, कारण मला बाळाला पण रेडी करायचं होतं आणि तिच्यासुद्धा सगळ्या वेळा मला सांभाळाव्या लागतात. म्हणून मग मी निर्णय घेतला की आपण क्रीम जास्त डेकोरेशन करण्यापेक्षा हे करूया, म्हणजे हे कसं नंतर काढलं की पूर्ण केक आपल्याला खायला कामी येतो, नाहीतर क्रीममध्ये क्रीम वायासुद्धा भरपूर जातं, कोणाला आवडतसुद्धा नाही. तर मी माझ्या पद्धतीने रँडमली मला जिथे वाटतं तिथे असे जे बॉल्स आहेत ते लावून घेतले. तर वन साईड वरती घेतला आणि एक साईडला खालून असं मी बॉल्स लावले. तर ही जे ही स्टँडर्ड डिझाईन असते तर तुम्ही ही डिझाईन नेहमी फॉलो करू शकता. तुम्हाला कधीही करायचं असलं की पूर्ण एकसारखं न घेता फक्त वरती किंवा उजव्या किंवा डाव्या साईडला वर आणि खाली असं तुम्ही तुमच्या कॉम्बिनेशननी करू शकता, पण हे खूप सुंदर दिसतं. आणि आता हे जे गोल्डन पान आहे हे सुद्धा मला रेडीमेडच मिळालेलं आहे, तर हे पण मी लावून घेतलं. तर आता माझ्या डोक्यात जे आयडिया येतात मी त्यानुसार केक डेकोरेट करते, तुमच्या आयडियाज काही वेगळ्या असू शकतील. आणि जर तुम्हाला पण हा केक आवडत असेल आणि तुम्ही बनवून बघितला अशा पद्धतीने तर नक्की मला तुमचे डिझाईन्स शेअर करा, मला आवडेल बघायला. आणि त्यानंतर आता इथे जे आपले बटरफ्लाय होते, माझ्या मुलीला फुलपाखरू खूप आवडतात तर त्यामुळे मी आवर्जून केकवरती फुलपाखरू लावायचा प्रयत्न केला. आणि तिला खरंच खूप, तेव्हा जेव्हा मी लावत होती तेव्हासुद्धा ती बघत होती आणि ती खूप खुश झाली, कारण तिला रोज बटरफ्लाय बघायला खूप आवडतं. आणि मग मी ते सुद्धा रँडमली अरेंज केले की ज्यांनी माझा डिझाईन उठून दिसेल, आणि खरंच बटरफ्लाय लावल्यावर खूप जास्त उठून दिसत होते. आणि हे जे आहे हे गोल्डन वर्क आहे, जसं आपलं सिल्वर वर्क असतं तसं गोल्डन वर्क आहे. तर हे मी सेंटरला लावते कारण की मला डिझाईन कम्प्लीट करायला एक म्हणतो ना आपण एक लिंक हवी होती, तर त्याच्यामुळे मग मी हे सेंटर जो रिकामा होता आपला तिथे मी गोल्डन वर्क लावून घेतलेलं आहे. आणि हे जे शुगर बॉल्स असतात डेकोरेशनचे ते मी त्याच तिथे लावून घेतले आहे जिथे ते गोल्डन वर्क लावलेलं आहे, कारण पूर्ण केक भरण्यात अर्थ नसतो, आपलं डिझाईन त्यांनी थोडंसं स्टँडर्ड नाही वाटत. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा केक मी तयार केलेला आहे आणि याचा जो लुक होता तो खूप उठून आलेला आहे आणि खूप सुंदर झाला होता हा केक, म्हणजे कापायची सुद्धा इच्छा होत नव्हती. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि माझे असेच व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करत जा व्हिडिओला आणि कमेंट करून मला नेहमी कळवत जा की तुम्हाला काय बघायचं आहे. आता हा जो केक आहे तो आम्ही व्यवस्थितपणे बॉक्समध्ये पॅक करून घेतला, कारण आम्हाला व्हेन्यूवर निघायचं होतं आणि आम्ही असा बॉक्समध्ये ठेवूनच फ्रीज केलं होतं याला.
तर आम्ही नेहमी, माझे हस्बंड मला हेल्प करतात जेव्हा मी बिझनेस पण करायचे, तर ते पॅकिंगमध्ये पूर्णपणे माझी हेल्प करतात. कारण की हा बॉक्स पॅक करणं म्हणजे तारेवरची कसरत असते, कारण केकला काही झालं व्हायला नको आणि व्यवस्थितपणे तो गेला पाहिजे त्या व्हेन्यूपर्यंत. आणि समोरच्या बाजूला न्यूजपेपर लावून आम्ही सेलोटेपने त्याला चिपकावून घेत असतो, पण ती क्लिप जी आहे ती आमच्याकडून डिलीट झाली आहे, त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी टाकू शकले नाही आहे. पण आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.